इतिहास व राज्यशास्त्र इत्ता नववी प्रकरण चार आर्थिक विकास मागील व्हिडिओमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असते पंचवार्षिक योजना कशी तयार केली जाते नियोजन आयोग याचे कार्य काय आहे पंचवार्षिक योजना तयार करण्याचे टप्पे काय आहेत याबद्दलची चर्चा आपण केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण जे आहे आजपर्यंत झालेल्या पंचवार्षिक योजना वार्षिक योजना सरकती योजना याबद्दलचे जे आहे थोडक्यात आपण माहिती परीक्षेच्या दृष्टीने जितकी आवश्यक आहे तितकी माहिती आपण घेऊयात आणि आपण अर्थशास्त्र प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करताना आपण असं अभ्यासलं होतं की या सर्व पंचवार्षिक योजनाचा अभ्यास करणे तितके आवश्यक नाहीये तर कुठल्या पंचवार्षिक योजनाचा अभ्यास करायला हवा यासाठी आपला जो आहे अर्थशास्त्र विषयाचा अर्थशास्त्र विषयावरील जे आहे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण हा व्हिडिओ पहावा पहिली पंचवार्षिक योजना कालावधी एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन याच्यामध्ये ज्या आहेत त्या काही बाबी मी तुम्हाला आवश्यक बाबी त्या सांगतो की याच्यामध्ये जे आहे संकल्पित किंवा ज्याला काय म्हणतात नियोजित वृद्धी दर जो होता दोन दशांश एक टक्के होता आणि साध्य जो दर होता म्हणजे अचीव्ड किंवा अॅक्च्युअल जो होता तो तीन दशांश सहा होता म्हणजे यांनी संकल्पित केला होता दोन दशांश एक म्हणजे टू पॉईंट वन पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जे आहे साध्य झालं थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटेज म्हणजेच जेवढं प्लॅन केलं तर त्याच्यापेक्षा जास्त यांनी जो आहे तो सक्सेस मिळवलेला होता आणि याचे प्रतिमान होते हेरॉड जोमर उपा उपाध्यक्ष होते गुलझारी लाल नंदा आणि याच्यामध्ये जो आहे सर्वाधिक खर्च जो आहे या योजनेमध्ये या योजनेत जे आहे शेती सामाजिक विकास जलसिंचन पुनर्निर्माण ऊर्जा उर, साधने ग्रामीण छोटे उद्योग वाहतूक मोठे उद्योग दळणवळण याचा खर्च करण्यात आला आणि याच्यामध्ये जर विशेष करून जर खर्च करण्यात आला तो होता कृषी व सिंचन या बाबीवर तर आयोग ह्या अशा बाबींवरती प्रश्न विचारत असतं त्यामुळे तुम्ही अशा बाबी थोडेसे जे आहेत ते लक्षात ठेवा म्हणजेच काय याच्यामध्ये शेती आणि जलसिंचन हे जे आहे ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ते मुख्य होते नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पाया भरणी करणारी ही योजना होती दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे याच्यामध्ये संकल्पित जी डी पी वृद्धी दर जो होता तो चार दशांश पाच होता आणि साध्य जो होता चार दशांश दोन म्हणजेच जेवढं प्लॅन केलं तर त्याच्यापेक्षा पॉईंट तीन टक्के जे आहे ते कमी साध्य झालं होते याचे प्रतिमान होते उपाध्यक्ष होते टी आणि याच्यामध्ये जे आहे वाहतूक जे आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये कृषी व जड व मूलभूत उद्योग दळणवळण या बाबींवरती जे आहे ते भर देण्यात आला होता याला औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे आहे ते हे योजना पंचवार्षिक योजना ला राबवण्यात आली होती दुर्गापूर भिलाई राऊकेरा येथील पोलादाचे कारखाने सिंदरी येथील रासायनिक खताचा कारखाना चिंतरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना पेराम आगगाडी डब्याचा कारखाना विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगांच्या उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले आणि हे जिथं जिथं इथे जी माहिती सांगितलेली आहे दुर्गापूर भिलाई येथे पोरंदाचे कारखाने आहेत ह्या बाबी जरी भूगोलाच्या दृष्टीने देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत कारण की आयोग याच्यावरती असे प्रश्न विचारतं की जहाज बांधणीचा कारखाना कुठे आहे सर्वप्रथम कुठे करण्यात आला तर ते आहे विशाखापट्ट तर इतिहासाच्या प्रकरणामध्ये जरी या इतिहासाच्या विषयामध्ये जरी हा प्रकरण नसला याच्यामध्ये अर्थशास्त्र प्लस भूगोल याही विषयाचे काही जो आहे आपल्याला थोडं त्रि उजळणी होते नाक्रा भागल आ, भाकरा नांगल दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली या योजनेमुळे जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे आहे ते वाढ झाली तिसरी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये संकल्पित म्हणजेच जे आहे नियोजित वृद्धी दर जी डी पी दर होता पाच दशांश सहा आणि जो साध्य होता तो दोन दशांश आठ प्रतिमान महालनोबीस आणि चक्रवर्ती उपाध्यक्ष सी एम त्रिवेदी याच्यामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ते वाहतूक दळणवळण जड उद्योग यांना जे आहे विशेष महत्त्व देण्यात आले उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करण्यासाठी ही पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे अवजड उद्योग वाहतूक व खनिज उद्योग विकास विषमशते निर्मूलन करणे आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू होता तिसऱ्या योजनेच्या काळामध्ये जे आहे तिसरी पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये जे आहे ते चीन युद्ध पाकिस्तान युद्ध आणि दुष्काळ असे काही भारताला समस्या जे आहे ते सामोरे जावं लागलं होतं त्यामुळे जे आहेत त्या याच्यामुळे जे आहेत ते एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तरच्या या कालावधी जे आहे कुठलीही पंचवार्षिक योजना जी आहे ते राबवण्यात आ आली नाही म्हणजेच या काळामध्ये जे आहेत त्या बंद होत्या आणि याच्यामध्ये जे आहे ते या हे पंचवार्षिक योजना बंद झाल्यामुळे ते, ते त्या वेळेस ते तीन जे आहे ते वार्षिक योजना राबवल्या गेल्या या या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला चीन आक्रमण पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामापेक्षा जे आहे संरक्षणाकडे जे आहे ते सौर व दुष्काळ निवारणाकडे सरकारने अधिक लक्ष द्यावे लागले या गोष्टीमुळे ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार तणाव पडला होता चौथी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये संकल्पित वृद्धी जर जी डी पी वृद्धी जर दर जो होता तो पाच दशांश सात होता आणि साध्य जो होता तीन दशांश तीन प्रतिमान ॲलन वरुद्र उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ आणि याच्यामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला जे आहे अधिक महत्व देण्यात आले या योजनेचे उद्दिष्ट ठरविताना जे आहे भारत स्व स्वावलंबी बनावा मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समार समाज रचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले या योजनेच्या काळात देसा या देशातील जे आहेत चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि पुढे चलून देखील काही सहा सहा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते याबद्दलची आपण माहिती पुढे थोडक्यात घेणारच आहोत ही योजना अपेक्षेपेक्षा अपेक्षे की यशस्वी झाली नाही चौथ्या योजना काळात जे आहे बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले निर्वास खर्च सहन करावा लागला सरकारी नोकरांची पगार रेल्वे कर्मचारी वेतनवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठात पेट्रोलचे भाव बा, यामुळे जे आहे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले पाचवी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये जी डी पी नियोजित वृद्धी दर जो होता तो चार दशांश चार आणि साध्य होता चार दशांश सात तर आतापर्यंत आपण पहिली एक पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिलं होतं की तिथे संकल्पित म्हणजे नियोजित जो होता दोन दशांश एक आणि साध्य तीन दशांश सहा त्याच्यानंतरची जी आहे पाचवी एक क्रमवार अशी पंचवार्षिक योजना होती ज्याच्यामध्ये साध्य चार दशांश चार होतं आणि भेटलं जे साध्य केलं होतं ते चार दशांश सात प्रतिमान ॲलन व रुद्रधर उपाध्यक्ष संजय गाडगिळ आणि याच्यामध्ये जे आहे ते कृषी या विषयावर महत्व देण्यात आले होते गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली होती या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे शिक्षण सकस आहार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वैद्यकीय उपचाराचा सुविधी ग्रामीण भागाला पुरवणे ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे समाजकल्याच्या योजने योजना व्यापक प्रमाणावर राबवणे कृषी विकास घडवून आणणे आणि मूलभूत उद्योगधंदे वाढवणे अन्नधान्य इत्यादी एक उपयोगी वस्तूंची खरेदी एका पद्धतीने करून सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारे गरिबांना रास्त के, रास्त किंमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे जे आहे ते नमूद करण्यात आली होती पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या जा काळात जे आहे दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवणे शक्य झाले नाही एकोणीशे मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आला नव्या आ, सरकारने जे आहे पंचवार्षिक योजना एकूण ती पूर्ण होण्याच्या अगोदरच म्हणजेच एकोणीसशे अठ्याहत्तरच्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर पासून साखळी योजना सुरू केली परंतु ती अपयशी अप ठरली एकोणीसशे ऐंशी मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस सत्ता परत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला या सरकारने जे आहे परत योजना सर साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने जे आहे नियोजन सुरू केले सहावी पंचवार्षिक योजना आणि इथे यामध्ये जे आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडामध्ये जे आहे ते सरकती योजना राबवल्या गेल्या आणि याचे जे प्रतिमान होते प्रोफेसर लकडावाला होते आणि उपाध्यक्ष हे जे आहे प्राध्यापक डी टी लकडावाला हे होते त्यानंतरची आहे सहावी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये संकल्पित म्हणजे नियोजित वृद्धी जी डी पी वृद्धी दर जो होता पाच दशांश दोन होता आणि साध्य पाच दशांश सात म्हणजे ही तिसरी पंचवार्षिक योजना होते त्याच्यामध्ये जेवढं संकल्पित केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य करण्यात आलं होतं प्रतिमा ॲलनवरुद्र उपाध्यक्ष दु दुर्गाप्रसाद धर आणि याच्यामध्ये जे आहे ते ऊर्जा क्षेत्रावरती जे आहे ते विशेष महत्त्व देण्यात आले होते या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता या योजनाची उद्दिष्टे जी आहेत ती म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासा दरात लक्षणीय वाढ करणे गरीब गरिबी व बेकारी याच्या प्रमाणात घट करणे लोक लोक छोटी कुटुंब पद्धतीने स्वच्छतेने स्वीकारतील असे धोरण या जे आहे ते लोकसंख्ये लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे जे आहेत ते, ते उद्दिष्टे होती सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या योजनेत जे आहेत ते काही कार्यक्रम राबवण्यात आले होते ते म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम सलेम पोलाद प्रकल्प याच्याबद्दलची सविस्तर माहिती हे काय आहेत याची याच्यामध्ये काय उद्दिष्ट का ठेवते याच्याबद्दलची माहिती आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेऊयात सातवी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये जो आहे संकल्पित वृद्धी दर जो होता पाच दशांश पाच होता आणि साध्य जो होता पाच दशांश आठ म्हणजेच हा पण जे आहे साध्य जेवढे संक प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त इथेही आपल्याला यश प्राप्त झाले होते प्रतिमान ब्रह्मानंद व वकील उपाध्यक्ष पी शिवशंकर या योजनेचा जो या योजनेमध्ये जे आहे उत्पादन उत्पादक रोजगार निर्मिती याच्याकडे विशेष भर देण्यात आला होता अन्न रोजगार उत्पादकता यावर या भर देण्यात आला होता विकास आधुनिकरण आत्मनिर्भरता सामाजिक न्याय यावर भर देणे उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी पाच टक्के वाढ करणे हे त्यामानाने सातवी विकास योजना अतिशय महत्त्वाची आहे कारण की याच्यामध्ये जे आहे ते दरवर्षी पाच टक्के वाढ करण्यात यावी असं जे आहे ते नियोजन करण्यात आलं होतं उत्पादनाच्या साधनात वाढ करणे ही उद्दिष्टे होती या योजनेच्या का या, या योजनेच्या अंतर्गत जे आहे जवाहरलाल रोजगार योजना इंदिरा आवास योजना तसं लक्ष विहिरींची योजना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सातवी पंचवर्ष योजना योजना जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते आठवी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये संकल्पित वृद्धी दर जो होता पाच दशांश सहा आणि साध्य जो होता सहा दशांश आठ याचे प्रतिमान होते राव मनमोहन उपाध्यक्ष होते हेगडे धारिया त्याच्यानंतर जे आहे प्रणव मुखर्जी आणि याच्या या कालखंडामध्ये जे आहे ते ऊर्जा क्षेत्रावर थोडंसं भर देण्यात आलं होतं या योजनेत जे आहे खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला या या योजनेची वैशिष्ट्य जे आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढीचा दर पाच वरून मागच्या पंचवार्षिक राखणे लोकसंख्या वाढीला आळा घालणे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन म्हणजे निरक्षरता कमी करणे हे होते आणि याच्यामध्ये याच्या अंतर्गत जे आहे ते इतक्या साऱ्या योजना राबवण्यात आल्या होत्या आणि ह्या योजनाबद्दल आपण मागे म्हटल्याप्रमाणे एक सविस्तर व्हिडिओजमध्ये चर्चा करूया आठव्या पंचवार्षिक योजनेत जे आहे खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब जे आहे ते या योजनेत दिसते नववी पंचवार्षिक योजना या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ते संकल्पित म्हणजेच नियोजित वृद्धी जर जो होता सहा दशांश पाच होता आणि साध्य ज जो होता पाच दशांश पाच हा होता आणि याचे उपाध्यक्ष जे आहेत ते के सी पंत होते आणि याच्यामध्येही देखील जे आहे ते ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला कृषी व ग्रामीण विकास या यावर या जो योजनेत भर देण्यात आला होता आर्थिक विकासाचा दर वाढवणे पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे या योजनेची वैशिष्ट्ये होती या योजनेत जे आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना भाग्यश्री बालकल्याण योजना राजेश्वरी महिला कल्याण योजना स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना जवाहरलाल जवाहर ग्राम समृद्धी योजना अंत्योदय अन्न योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले होते त्यानंतर इथे जे पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे ते नववी पंचवार्षिक योजना इथंपर्यंतचीच आपल्याला माहिती दिलेली आहे तर दहावी पंचवार्षिक योजना जे आहे ते दोन हजार दोन ते दोन हजार सातमध्ये मध्ये राबवण्यात आली होती याच्यामध्ये जी डी पी संकल्पित म्हणजे नियोजित हो वृद्धी दर जो होता तो आठ दश आठ पॉईंट आठ टक्के हा होता तर साध्य जो होता सात दशांश आठ इतका होता याचे देखील उपाध्यक्ष जे होते ते केसी पंत हे होते अकरावी पंचवार्षिक योजना जी आहे ते दोन हजार सात ते दो दोन हजार बारा ह्या कालखंडामध्ये राबवण्यात आली आणि याच्यामध्ये जी डी पी जो संकल्पित म्हणजे नियोजित वृद्धी दर जो होता तो नऊ टक्के हा ठरवण्यात आला होता आणि साध्य ज साध्य जी डी पी वृद्धी दर जो होता तो आठ दशांश दोन होता याचे उपाध्यक्ष होते मॉर्टेन सिंग अह अहलूवालिया आणि याच्यामध्ये जे आहे ते सर्वाधिक जो खर्च जो आहे तो सामाजिक सेवा याच्यावरती करण्यात या क्षेत्रावरती करण्यात आला होता बारावी पंचवार्षिक योजना जी आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये राबवण्यात आली होती याचे याच्या यामध्ये देखील जे आहेत सामाजिक क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करण्यात आला होता पुढील व्हिडिओमध्ये आपण रा बँकाचे राष्ट्रीयकरण वीज कलमी कार्यक्रम व कामगार समस्या यावरती जी माहिती घेऊयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसला तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनलाही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद